नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के के विद्याभवन भाऊसाहेबनगर तालुका निफाड जिल्हा नाशिक इयत्ता सहावी विषय मराठी गद्यपाठ क्रमांक सात पाठाचे नाव आहे आपले परमवीर विषय शिक्षक मी श्री संजय एन धनगर आज आपण आपले परमवीर या पाठाविषयी माहिती जाणून घेणार आहोत पुरातन काळातील वीरपुरुषांच्या असामान्य पराक्रमांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहेत त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मानपदके देऊन गौरवले जाते परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे जमिनीवर समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस शौर्य दाखवणाऱ्या आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे आतापर्यंत फक्त एकवीस वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे त्यातील चौदा वीरांना तर तो मरणोत्तर देण्यात आला आहे आपल्या भारताचे सैनिकांना जे परमवीर चक्र बहाल केले जाते त्या परमवीर चक्राविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया परमवीर चक्र हे पदक दिसायला अगदी साधे आहे कास्ते धातूपासून बनवलेले आहे छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे आहे गडद कापडी जांभडी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत त्यांच्यामध्ये दोन कमलपुष्पे देखील आहेत हे परमवीर चक्र ज्यांनी बनवलं त्या सावित्रीबाई खानोलकर सावित्रीबाई खानोलकर यांनी या परमवीर चक्राचे डिझाईन तयार केले खरं म्हणजे त्या मूळच्या युरोपियन परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या भारतात आल्या या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला मराठी संस्कृत हिंदी या भाषा त्या आस्खलितपणे बोलत असत यानंतर जे एकवीस महान परमवीर आहेत त्या एकवीस महान परमवीरांची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात मेजर सोमनाथ शर्मा लान्स नाईक करम सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणी नाईक जदुनाथ सिंग कंपनी हवालदार मेजर पिरू कॅप्टन गुरुबच्चन सिंग सलारिया मेजर धनसिंग थापा सुबेदार जोगिंदर सिंग मेजर सैतान सिंग कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद लेफ्टनंट कर्नल अर्धेशीर बुरसो जी तारापूर लान्स नाईक अल्बर्ट एक्का सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल मेजर होशियार सिंग नायब सुभेदार बाना सिंग मेजर रामस्वामी परमेश्वरम लेफ्टनंट मनोज कुमार पांडे ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव रायफलमॅन संजय कुमार कॅप्टन विक्रम बत्रा आणि शेवटचे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सेखा आज आपण फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सेखा यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत दहा हजार आठशे एफ पी पी व्ही सी स्क्वॉड्रन नंबर अठरा दी फ्लाइंग बुलेट्स चौदा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी शत्रूंची सहा सेबर जेट विमाने श्रीनगरकडे हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली तेथे ते नियुक्तीवर असणारे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सेका सावध होतेच पण धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुराड्यामुळे त्यांना उड्डाण करता येईना धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगाऊ लागली गोड्यांच्या फैरी झाडत होती तरीही प्राणाची परवा न करता फ्लाइंग ऑफिसर सेकाचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानाने वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली असंख्य शंकेने जास्त होते शत्रू असंख्य शंकेने जास्त होते पण त्यांच्या या धारसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले नाहीत श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले परंतु हाय या भीषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर्स एकाचे विमानही कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले फ्लाइंग ऑफिसर सेकाना प्र मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता मात्र त्याही परिस्थितीत कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड धीर निर्धाराने ते शत्रूशी सामोरे गेले कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले परमवीर फ्लाईंग ऑफिसर सेका यांना मानाचा मुजरा मानाचा सलाम विद्यार्थी मित्रांनो देशसेवेसाठी आपल्या भारताच्या तिरंग्यासाठी आपल्या मातृभूमीसाठी अनेक वीर जवान या सीमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात आणि म्हणूनच आज आपण निश्चिंत आहोत सुखी आहोत आणि शांत झोपेत आहोत अशा या सर्व महान एकवीस परमवीरांची माहिती तुम्हाला वेबसाईटवर इंटरनेटवर मिळेल पान नंबर पंचवीसवर त्याचे वेबसाईट दिलेली आहे आपण त्या संकेतस्थळाला भेट देऊन या एकवीस महान योद्ध्यांची माहिती आपल्याला जाणून घेता येईल असे हे आपले भारतीय सैनिक कुटुंबाचा मुलाबाळांचा संसाराचा विचार न करता पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असतात आणि आपल्या मातृभूमीचे संरक्षण करत असतात मी या पाठाविषयी माहिती या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद